लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या 21 फेब्रुवारीच्या भागामध्ये कला आता आपले केस धुते आणि ती बाहेरच्या रूममध्ये येते. कला केस धुवून ज्या वेळेला बाहेर येते तेव्हा नेमका अद्वैत तिच्या समोर येतो आणि मग कला त्याच्याकडे पाहते आणि पुढे जाते. पुढे गेल्यावरती कला आता आपले केस झटकते आणि त्या केसांचं पाणी अद्वैतच्या तोंडावरती पडतं. अद्वैत खूप चिडतो. कला मागे वळून पाहते आणि विचार करते याला चिडायला तर काही कारणच लागत नाही आणि तिकडून निघून जाते. अद्वैत विचार करतो काय ॲटिट्यूड आहे, सॉरी बोलायची जरा पण मॅनर्स नाही आहेत, आणि अद्वैत चिडून निघून जातो. इकडे तोपर्यंत नैना वॉशरूमला गेली असताना राहुल फोन करून सांगतो हो आज मी घरी जाणार आहे, मग डिटेलमध्ये बोलूया आपण. यावरती नैना हे सगळं ऐकते आणि विचार करते हा घरी चाललाय, मग हा घरी गेला तर माझं कसं होईल, मी तर माझ्या घरी जाऊ पण शकत नाही. आणि ती म्हणते राहुल अरे तू घरी चालला आहेस, राहुल म्हणतो मग असं किती दिवस हॉटेलला राहायचं आहे. नैना म्हणते मी असं नाही म्हणत आहे, पण मग मी कुठे जाऊ, मी माझ्या घरी नाही जाऊ शकत, मग एक काम करते मी तुझ्याच घरी तुझ्यासोबत येते. राहुल म्हणतो डोक्यावर पडलेस का तू, अगं आधीच घरामध्ये इतका गोंधळ झालाय, त्यात तू खोटं बोललंस माझ्याशी, कलाबद्दल काहीच बोली नाहीस, तू श्रीमंत आहेस हे सांगितलेस, तू आधीपासून खरं सांगितलं असतंस तर कदाचित हा प्रॉब्लेम आला नसता, आता कदाचित ते तुला पोलिसांच्या ताब्यात देतील तू फ्रॉडचं केलंस म्हणून, त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेव आत्ता तुला मी घरी घेऊन जाऊ शकत नाही. यावरती नैना म्हणते ठीक आहे, मग माझी एक मैत्रीण आहे त्या मैत्रिणीच्या घरी मी काही दिवस राहते, पण तू तुझ्या घरच्यांशी बोल, त्यांना म्हणव आणि त्यानंतर मला घरी नेण्याचं प्रॉमिस कर. राहुल म्हणतो मी तुला असं वाऱ्यावरती सोडेन असं वाटतंय का, असं म्हणत तो नैनाला मिठीत घेतो आणि विचार करतो बघ तुला असं कशी अद्दल घडवतो ते, असं म्हणत राहुल नैनाला एकटीला सोडून घरी येतो. तोपर्यंत डायनिंग टेबलवरती सगळेजण जेवायला बसलेले असताना मात्र आता जयपूरच्या प्रोजेक्टचं काय झालं असं आबा म्हणतात. त्यावेळेला रोहिणी सांगते माझा मुलगा गेला ना तिकडे, त्याने सगळे हँडल केले आणि त्याला मी म्हटलं होतं तू इकडे निघून ये, पण तो म्हटला नाही नाही मी इकडे इतक्यात तरी निघून येणार नाही, जोपर्यंत त्या एम्प्लॉईला डिस्चार्ज मिळत नाही मी येणार नाही. पण आबा हेच जर अद्वैतनी केलं असतं ना तर त्याचं तोंड भरून कौतुक केलं असतं तुम्ही. आबा म्हणतात रोहिणी सारखी सारखी तुझ्या मुलाची बाजू घेणं थांबव, आता काही तो लहान नाही राहिलेला आहे. आणि ते अंजूला म्हणतात अंजू कलावहिनी साहेबांना नाश्त्याला बोलव. कलाला बोलवल्यावरती ती डायनिंग टेबलच्या इथे येऊन उभी राहते तर अद्वैत तिथून उठतो. आबा म्हणतात अद्वैत खाली बस, या घरच्या लक्ष्मीचा असा अपमान करण्याची ही पद्धत नाही आहे, नवीन सून आहे तिला पण सगळ्यांच्या समोर ब्रेकफास्ट करण्याची अगदी करायलाच पाहिजे, असं म्हणत असतानाच कलाला चक्कर येते. कला आता खाली कोसळते, अद्वैत तिथे उभा असतो पण तो कलाला पकडायला सुद्धा जात नाही. आता मात्र आबा चिडतात. इकडे रजनी येते काय झालं काय झालं असं म्हणत ती आता कलाला सावरते. त्यावेळेला आबा म्हणतात काय झालं, अंजू सांगते 2 दिवस कलावहिनी साहेबांनी काही खाल्लेलंच नाही आहे. मग आबा चिडतात या घरची सून या घरात येऊन 2 दिवस झाले तरी ती उपाशी आहे आणि कुणाला काय माहीत नाही आहे, सरोज काय आहे हे, तुझ्या सासूने तुझी अशी काळजी घेतली का रजनी, आणि खाण्यापिण्याचं डिपार्टमेंट तू बघतेस, तुलासुद्धा माहीत नाही का की ती 2 दिवस उपाशी आहे, म्हणून या घरामध्ये काय चाललं आहे कळत नाही. आणि अद्वैत तू तर साधी माणुसकी पण विसरलास, म्हणजे तुझी बायको म्हणून नाही पण एक माणुसकीच्या नात्याने ते तू तिला धरू शकत होतास ना, ती पडती आहे बघती आहे तरी तू तिला धरायलासुद्धा गेला नाहीस, तू तिला उठवायला गेला नाहीस, ही कसली रे माणुसकी, चांदेकरांचे हे संस्कार नाहीत, असं म्हणत आबा खूप चिडलेले असतात. आणि ते रजनी सरोज सकट आता अद्वैतला पण बडबडतात आणि म्हणतात आत्ताच्या आत्ता स्वतःच्या हाताने तू तुझ्या बायकोला भरव. अद्वैत ताट पुढे करतो, कला खाण्यासाठी नकार देते. आबा म्हणतात अद्वैत मी तुला भरवायला सांगितले भरवायला, कला म्हणते राहू दे आबा नको हे सगळं. आबा म्हणतात नाही सुनबाई असं चालणार नाही, या घरच्या सुनेला तिचा मान मिळायलाच पाहिजे. मग मात्र अद्वैतला आबा ऑर्डर देतात अद्वैत भरव तिला. अद्वैतचा नाईलाज होतो, तो आता चपातीचा एक तुकडा मोडतो आणि कलाच्या समोर करतो. कला आता नाईलाजाने ते खाते. आबांना खूप धन्य वाटतं, अद्वैतने स्वतःच्या हाताने कलाला भरवलेलं असतं. आता मात्र हा सीन झाल्यावरती नंतर आबा सगळ्यांना बोलवतात. सगळ्यांना बोलवून आबा खूप बडबडतात आणि म्हणतात आपल्या चांदेकरांचं घराणं इतकं मोठं नाव आणि प्रतिष्ठा, पण सगळं आज मला धुळीला मिळताना दिसतंय. रजनी म्हणते आबा काय झालं, आबा सांगतात ज्या वेळेला तुम्ही दोघेजणी या घरामध्ये आलात त्यावेळेला शारदाने तुमचं सगळं सागरसंगीत केलं ना. रजनी म्हणते हो, सासूबाईंनी आम्हाला कधी कमी पडू दिलं नाही, प्रत्येक विधी आवडीने केले, प्रत्येक सोहळा आमचा आनंदात साजरा झाला. आबा म्हणतात मग आत्ता ही रीतभात कुठे गेली सगळी आपली.
आत्ता सगळं तुम्ही विसरलात का? रजनी म्हणते, आबा काय झालं? यावरती आबा म्हणतात, आपल्याकडे चांदेकरांच्या घराण्यामध्ये ज्या वेळेला नवीन सून येते तेव्हा तिची ओटी भरण्याचा प्रोग्राम असतो, तुम्ही विसरलात का? शारदाने तुम्ही दोघीजणी या घरात आला होतात तेव्हा तुमची ओटी भरली होती ना? यावरती आता मात्र आबा सांगतात, ते काही नाही, आज संध्याकाळी ओटी भरण्याचा कार्यक्रम होईल, कलाची विधिवत ओटी भरली जाईल. सरोज म्हणते, ठीक आहे आबा, तुम्ही म्हणताय ते आम्ही डावलणार नाही, तुम्ही म्हणताय तसंच होईल, पण ही ओटी रजनी भरेल, कारण मला आणि अद्वैतला आपल्या एका पेढीवरती जायचं आहे, थोडं महत्त्वाचं काम आहे. असं म्हणत रजनी आता चक्क नकार देते कलाची ओटी भरायला. आबा म्हणतात, ठीक आहे रजनी ओटी भरेल का? मग सोहमच्या मुलाची बायको जेव्हा येईल, म्हणजे सोहमची बायको घरी येईल तेव्हाच रजनी ओटी भरेल, तुझ्या मुलाची बायको घरी आले तुला ओटी भरायला पाहिजे, हा कुठचा नियम? असं म्हणत आबा सरोजला चांगलेच खडसावतात, तूच ओटी भरायची, रजनीने नाही, रजनीच्या मूल सून येईल तेव्हा रजनी ओटी भरेल. रोहिणी म्हणते, आबा दरवेळेचंच आहे, तुम्हाला हे नाही दिसलं की माझीसुद्धा सून येणार आहे? आबा म्हणतात, तू ह्या घरची लेक आहेस, तुला या घरचे रीतिरिवाज समजावून सांगायची काही गरज नाही आहे, आणि तू प्रत्येक गोष्टीमध्ये तुझं माझं माझं तुझं करू नकोस. ठरलं, आज संध्याकाळी ओटी भरायची कलाची आणि ती पण सरोजने. असं म्हणत आबा आता फर्म डिसिजन घेतात, सरोजचं काही न ऐकता अद्वैत आणि सरोजला कुठेही जायचं नाही असं ठामपणे सांगत आबांनी ओटी भरण्याचा प्रोग्राम केलेला असतो. आबा निर्णय देऊन निघून जातात. मग रोहिणी म्हणते, बघितलंच ना वहिनी, आबांनी मनामध्ये काही आणलं ना की ते पूर्ण केल्याशिवाय ते राहतच नाहीत. असं म्हणत आता रोहिणी मुद्दाम इकडे सरोजला टोचरे बोल बोलत असते. तोपर्यंत इकडे आता रोहिणी निघून जाते आणि कला एकटीच उभी असते. कला रोहिणीकडे पाहते आणि त्याच वेळेला दिनकर कलाला फोन लावत असतो. दिनकर विचार करतो, ही माझा फोन उचलत नाही, हिचा मध्ये मध्ये फोन लागत नाही, बिझी असेल का? दिनकरला त्याची खूप काळजी वाटते, पण कला दिनकरचा फोन बघून सुद्धा उचलत नाही आणि ती म्हणते, बाबा मला माफ करा, पण तुमचा फोन मी नाही उचलू शकत. सरोजला दिलेल्या वचनामुळे कला अडकलेली असते आणि ती म्हणते, नाही बाबा मी वचनात अडकले. आणि इकडे आता दिनकरला काळजी वाटते. तितक्यात तिथे रॉकेट येतो. रॉकेट म्हणतो, चला आपल्याला मिसळची सगळी तयारी झाली, मसाले आणलेले आहेत, बाकी पावसुद्धा आलेले आहेत, आपल्याला गाडी उघडायची आहे ना, पण का तुम्ही काळजीत का वाटताय? यावरती दिनकर म्हणतो, अरे मी कलाला कॉल करतोय, पण कला काही माझा फोन उचलतच नाही आहे, मला तिची काळजी वाटते रे. म्हणजे तिकडे सगळं ठीक असेल ना, सगळे तिच्यासोबत नीट वागत असतील ना, तिला काही तिकडे प्रॉब्लेम नसेल ना? रॉकेट म्हणतो, मी तिकडे जाऊन बघू का, म्हणजे तुमची काळजी कमी होईल? यावरती दिनकर म्हणतो, जाशील तू तिकडे? खरंच मला कलाची खूप काळजी वाटते रे, तिकडे ती ठीक असेल, तिला कोणी त्रास देत असेल, काय होत असेल तिच्यासोबत, हे काही मला कळत नाही आहे. रॉकेट म्हणतो, काळजी करू नका, मी ताबडतोब तिकडे जातो आणि कलाताईचं सगळी ख्याली खुशाली तुम्हाला कळवतो. असं म्हणत इकडे आता रॉकेट कलाला भेटायला जायला निघतो, पण रॉकेटला आणि दिनकरला दोघांनाही माहिती नसतं की तिकडे कलावरती कोणतं वचन टाकण्यात आलं आहे, कला कोणत्या संकटात अडकले, हे दोघांनाही काही माहीत नसल्यामुळे आता रॉकेट कलाला भेटायला तिकडे निघतो. तोपर्यंत कला रूममध्ये असताना रोहिणी ओटीचं सामान घेऊन येते. भरजरी साडी, सगळे दागिने, असं ओटीचं सामान घेऊन रजनी सांगते, आज संध्याकाळी जो प्रोग्राम आहे ना ओटी भरण्याचा, त्या प्रोग्रॅमसाठी तू ही साडी, हे दागिने घालून तयार होऊन ये. यावरती आता इकडे कला सांगते, मी ना या ओटी भरण्याच्या कार्यक्रमाला येईन, पण ही भरजरी साडी आणि दागिने घालून नाही येऊ शकत, मी माझी नॉर्मल साडी आणि नॉर्मल कपडे घालून येईन. तितक्यात सरोज येते आणि म्हणते, कसं आहे ना रजनी, या घराण्याच्या सुनेचे लाड कौतुक करायला मला पण आवडले असते, पण काही गरज नाही आहे, हिची अकड आहे ना, तर हिला हिच्याच कपड्यांच्यात येऊ दे. कसं आहे, लाड आणि हे करून घेण्यासाठी सुद्धा काहीतरी लागतं ना, हिची लाड करून घेण्याची लायकीच नाही. असं म्हणत सरोज आता जुन्याच कपड्यांच्यामध्ये, म्हणजे कलाच्या कपड्यांच्यामध्ये यायला तयार असते, त्याच कपड्यांच्यामध्ये तिला यायला सांगते. तोपर्यंत इकडे आता रॉकेट भेटायला येतो कलाला. कला रॉकेटकडे पाहते. रॉकेट बरंचसं काही सामान वगैरे घेऊन आलेला असतो. कला सांगते, रॉकेट तू इकडे का आलास बरं? रॉकेट सांगतो, कला ताई तू असं का बरं बोलत आहेस? मी भेटायला आलो याचा तुला आनंद नाही का झाला? कला सांगते, रॉकेट मला आनंद झाला आहे, पण तू इथून निघून जा. आता कला रॉकेटला का जायला सांगत असते हे रॉकेटला माहीत नसतं. कला वचनात अडकलेली असतानाच इकडे आता रजनी येते आणि कलाला आवाज द्यायला लागते. त्यावेळेला कला आता गडबडते. अखेर आता इकडे कलाची ओटी भरण्याचा प्रोग्राम सुरू होतो. सरोज नाईलाजाने कलाची ओटी भरत असते आणि कलाची ओटी भरून तिला आता साडी वगैरे असं देत असताना अद्वैत म्हणतो, कसं आहे ना, चांदेकरांना दान करण्याची सवय आहे आणि तुलासुद्धा आम्ही दानच करतो आहे असं समज. यावरती आता मात्र
कला सांगत असते दान भीक घ्यायची आम्हाला सवय नाही आहे असं म्हणत दोघांची टशनबाजी चालूच असते. आता या टशनबाजीचं रूपांतर प्रेमात कसं होणार हे पाहणं फारच रंजक ठरणार.